कहाणी पाच देवांची ऐका पाचवी देवानो तुमची कहाणी एके दिवशी काय झालं ईश्वर पार्वती पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास निघाले एका मुकामी उतरले पार्वती सेवा पार करू लागली तिचे हात कठीण लागले तिला एक गरीब ब्राह्मणाच्या बायकोचे बाळणपण करायला सांगितले तुझे हात कमळासारखे मऊ होतील पार्वतीनं ब्राह्मणाच्या बायकोचं बाळंतपण केलं ती फार उतराई झाली पार्वतीला म्हणाली तू माझी माय बहीण आहेस मला काही वान वसा सांग तिनं तिला वसा सांगितला तो काय सांगितला चातुर्मासाला आला आखाडी दशमी आली म्हणजे गणपतीची पूजा करावी दुर्वा व्हाव्या मोदकांचा नैवेद्य दाखवावा वर तुपाची धार धरावी कार्तिकी दशमीस ब्राह्मण सांगून आपल्या वशाचं उद्यापन करावं याचप्रमाणे विष्णूचं पूजन करावं तुळशीपत्र व्हावं खिरीचा नैवेद्य दाखवावा वर तुपाची धार धरावी आणि कार्तिकात ब्राह्मण सांगून उद्यापन करावं तसेच नंदीला स्नान घालावं आघाड्याचं पान व्हावं खिचडीचा नैवेद्य दाखवावा वर तुपाची धार धरावी ब्राह्मण सांगून उद्यापन करावं तसेच महादेवा स्नान घालावं बैलाची पानं व्हावी दही भाताचा नैवेद्य दाखवा वर तुपाची धार धारावी आणि ब्राह्मण घालून उद्यापन करावे तसंच पार्वती स्नान घालावं पांढरी फुलं व्हावी गारगी पुऱ्यांचा नैवेद्य दाखवा आणि कार्तिकात ब्राह्मण जेव घालून उद्यापन करावं हा वसा कधी घ्यावा आखाडी दशमीस घ्यावा कार्तिकी दशमी संपूर्ण करावा असा तिनं वसा सांगितला आणि आपण अदृश्य झाली बरेच दिवस झाले इकडे पार्वतीनं काय केले गरीबाचा वेश घेतला त्या बाईस बेटाबाईच गेली तिनं हिला ओळखलं नाही पार्वतीला राग आला गणपतीकडे गेली सगळी हकीकत सांगितली ती उतली आहे मातली आहे तिचं वैभव काढून घे ही गोष्ट मजपासून घडावायची नाही ती काही उतायची नाही मातायची नाही तिनं चार महिने पूजा केली दुर्वा वाहिल्या मोदकांचा नैवेद्य दाखवला वर तुपाची धार धरली मी काही तिचं वैभव काढणार नाही असं गणपतीनं म्हटल्यावर ती विष्णूकडे गेली सगळी हकीकत सांगितली ती उतली आहे मातली आहे तिचं वैभव काढून घे ही गोष्ट मजकडून गडावायची नाही ती उतली नाही मातली नाही तिनं माझी चार महिने पूजा केली तुळशीपत्र वाहिलं खिरीचा नैवेद्य दाखवला वर दुधाची धार धरली मी काही वैभव काढणार नाही तेथून उठली नंदीकडे गेली सगळी हकीकत सांगितली ती उतली आहे मातली आहे तिचे वैभव काढून घे ही गोष्ट मजकडून घडवायची नाही ती काही उतली नाही मातली नाही तिनं माझी चार महिने पूजा केली आघाड्याचं पान वाहिलं खिचडीचा नैवेद्य दाखवला वर तुपाची धार धरली मी काही तिचं वैभव काढणार नाही तिथून उठली व महादेवाकडे गेली सगळी हकीकत सांगितली ती उतली आहे मातली आहे तिचे वैभव काढून घ्या ही गोष्ट मज काढून घडवायची नाही ती काही उतायची नाही मातायची नाही तिनं माझी चार महिने पूजा केली बेलाची पानं वाहिली दही भाताचा नैवेद्य दाखवला वर तुपाची धार धरली मी काही तिचं वैभव काढणार नाही तू गरीबाच्या वेशानं गेलीस म्हणून तुला तिनं ओळखलं नाही पहिल्या वेशाने जा म्हणजे ती तुला ओळखील श्रीमंती वेशानं पार्वती पुन्हा गेली तो तिला बसवायस पाठ दिला पाय धरून आभारी झाली तिला पार्वती प्रसन्न झाली व उत्तम आशीर्वाद दिला जशी तिला पाच देव प्रसन्न झाले तशी तो मामास होत ही साठा उत्ताराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ही कहाणी जर तुम्हाला आवडली तर लाइक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद